फ्रेंड्स, मी निलिमा, वेलकम माय चैनल। कसे आहात तुम्ही सर्वे? फ्रेंड्स, तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि जे व्यूअर्स न्यू आहेत, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघता आहेत, त्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि माझे अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर प्लीज ते जाऊन बघून त्याला लाईक्स करा। तर फ्रेंड्स, आज मी घेऊन आली तुमच्यासाठी ब्लाउज डिझाईन पार्ट 2। पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, खाली जाऊन तो तुम्ही बघू शकता। तर फ्रेंड्स, आपण सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ। आजचं पहिलं ब्लाउज आहे दिस वन। हे ब्लाउज खणाचं ब्लाउज आहे, बट हे साडीतलं ब्लाउज नाहीये। मी हे मटेरियल घेऊन शिवलेलं आहे, अशा पद्धतीचं ते आहे, तुम्ही बघू शकता। तर फ्रेंड्स, याचा फ्रंट ओपन आहे, फ्रंट ओपन आहे। आणि हे 4 टक्स वरती ब्लाउज आहे, याला खाली योगपट्टी पण आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीचं हे ब्लाउज आहे। आणि ह्याचा राउंड नेक आहे, नेकची हाईट 6 इंच आहे, ओके, अशा पद्धतीने ते आहे। त्यानंतर ब्लाउजची स्लीव्स छोटी आहे, बिकॉज हे मी मटेरियल घेऊन शिवलं आहे त्यामुळे हे कमी होतं, त्यामुळे मला याची ब्लाउजची लेंथ, ब्लाउजच्या स्लीव्सची लेंथ जास्त मोठी नाही ठेवता आली, ती छोटीच करावी लागली मला। तर याची जी लेंथ आहे ती 3.5 आहे, अशा पद्धतीने ते आहे। ब्लाउजचा बॅक मी तुम्हाला दाखवते, बॅक अशा पद्धतीने आहे। ही जी आहे ही साईडला, ही तुम्ही स्लीव्सला जशी बॉर्डर बघतायत ना, सेम तशीच बॉर्डर एका दुसऱ्या साईडने पण होती, ती मी इथे यूज केली आहे दोघी साईडनी नेकच्या, तुम्ही बघू शकता। आणि मध्ये मी त्याला एक बो बनवून लावलाय, त्या बो वरती मी एक पर्ल्सचं ब्रोच लावलाय, तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने। जर तुम्हाला हा ब्रोच नसेल लावायचा तर तुम्ही इथं बोला 2 नॉट्स बनवून ते पण लावू शकतात। हे अशा पद्धतीने माझं हे फर्स्ट ब्लाउज आहे, तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला हे ब्लाउज आवडलं असेल आणि तुम्हाला जर असं स्टिच करून घ्यायचं असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन त्याला स्टिच करायला देऊ शकता, ओके। आता आपण बघूया माझं सेकंड ब्लाउज। हे ब्लाउज खूप जुनं आहे फ्रेंड्स, ऍक्च्युली हे 6-7 वर्षापूर्वीचं आहे, पण याची पण डिझाईन खूप छान आहे, मला आवडते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते। तर याचा फ्रंट हा असा आहे, हे प्रिन्स कट मध्ये आहे, फ्रंट साइड ओपन आहे, फ्रंट साइड ओपन आहे। याचा नेक 5.5 आहे, फ्रंट नेक 5.5 आहे। याच्या स्लीव्स पण खूप छोट्या आहेत, तुम्ही बघू शकता। याच्या स्लीव्स 3.5 आहेत, स्लीव्स मी जास्त मोठ्या नाही घेतल्या, त्यावेळेला जास्त मोठ्या स्लीव्सची फॅशन पण नव्हती, तर अशा पद्धतीने हे शॉर्ट स्लीव्स मध्येच आहे। आणि हा याचा फ्रंट आहे, प्रिन्स कट आहे, तुम्ही बघू शकता, याला योगपट्टी वगैरे नाही आहे, हा सिंपल प्रिन्स कट आहे, ओके। आणि हा याचा बॅक आहे, तुम्ही बघू शकता। ही जी बॉर्डर आहे, ही साडीचीच बॉर्डर आहे, आणि ती साडीच्या दोन्ही साईडला असते, त्या पद्धतीने ब्लाउजला पण दोन्ही साईडला असते। तर ही जी उरलेली होती ती मी इथे यूज केली आहे, मला पूर्ण नको हवी होती म्हणून मी त्याला फक्त नेकच्या ह्याच्यावरती पॅच म्हणून यूज केलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथं मी त्याला नॉड लावली आहे, इथं मी त्याला नॉड लावलेली आहे, आणि नॉडला लटकन होते, बट ते खूप जुने झाले त्याच्यामुळे मी ते रिमूव्ह केले। आता मी इथं दुसरे काहीतरी लटकन्स यूज करेल, आता ते नाही लावलेले, मी ते नंतर लावून घेईन। आणि अशा पद्धतीने माझ्याकडे एक लेस उरलेली होती, एका माझ्या कस्टमरच्या ब्लाउजला यूज केली आणि त्याच्यानंतर ती एवढी उरली होती, तर मी त्याला इथे यूज केली आहे आणि त्याच्यामुळे ब्लाउजला लुक खूप छान आलाय फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते ब्लाउज दिसतंय। खूप छान डिझाईन झाली आहे फ्रेंड्स ही, पण माझ्या बऱ्याच क्लायंट्सला ही डिझाईन आवडली होती, तर तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा। अशा पद्धतीने हे आपलं सेकंड ब्लाउज झालेलं आहे। आणि माझं थर्ड ब्लाउज मी तुम्हाला दाखवते, हे मी मटेरियल घेऊन शिवलंय, ओके। हे सिल्कचं ब्लॅक कलरचं मटेरियल मी बाहेरून घेतलं होतं आणि ते घेऊन मी शिवलेलं आहे। हा याचा फ्रंट आहे, फ्रंट ओपन आहे, फ्रंटला प्रिन्स कट आहे, याला कप्स वगैरे लावलेले नाही आहेत, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने हे फ्रंट आहे, तुम्ही बघू शकता त्याला शायनिंग किती आहे,
खूप छान शाइनिंग आहे आणि हे माझ्या बऱ्याचशा साड्यांवरती जातं, खूप छान दिसतं। आणि याच्या स्लीव्स सुद्धा शॉर्टच आहेत, खूप जास्त मोठ्या नाही आहेत। ह्या स्लीव्स पण 3.5 आहेत, जास्त मोठ्या मी घेतलेल्या नाही आहेत। आणि अशा पद्धतीने बाहेरून वेगळी लेस घेऊन मी याच्यावरती अटॅच केलेली आहे। अशा पद्धतीच्या लेस दुकानात अवेलेबल असतात फ्रेंड्स, तुम्ही घेऊन लावू शकता। अशा पद्धतीने ते माझे स्लीव्स दिसतात। तापड्याचा बॅग बघूया, तर याचा बॅग आहे हा अशा पद्धतीचा। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, असा बॅग आहे। याचा बॅग खूप ब्रॉड आहे, खूपच मोठा नेक आहे हा। आणि ज्या पद्धतीने मी स्लीव्ह वरती लेस लावली आहे, तीच लेस मी बॅक वरती पण यूज केलेली आहे। आणि मध्ये मी नॉड न लावता फक्त ही अशी एवढी लेस लावली आहे, बिकॉज ते खाली शोल्डर वरून उतरू नको म्हणून मी हे लावलेलं आहे। अशा पद्धतीने हे आहे। तुम्हाला ह्या ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली फ्रेंड्स, मला प्लीज सांगाल। आणि माझ्या ह्या तीनही ब्लाऊज मध्ये तुम्हाला कोणतं ब्लाऊज जास्त आवडलं तेही मला कमेंट्स मध्ये कळवा फ्रेंड्स। आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरती अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडेल तेही मला सांगाल फ्रेंड्स। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड्स मला नक्की कळवा। टेक केअर, आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।